सर्वांना नमस्कार। दी ऑडिओ बुक ऑफ सायन्सच्या माध्यमातून आपण प्राणी विश्वाबद्दल प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात माहिती पाहत आहोत। तर पुढील प्रश्न क्रमांक 11। विशिष्ट देवमासे पाण्याखाली 3000 मीटर पर्यंत खोल जातात, या देवमाशाचे नाव काय? उत्तर, स्पर्म व्हेल। हा देवमासा समुद्राच्या तळाशी आपले अन्न मिळवण्यासाठी जात असतो। एकदा श्वास घेतला की हा मासा तासभर पाण्याखाली राहू शकतो। प्रश्न क्रमांक 12। जमिनीवर वावरणारा सर्वात मोठा प्राणी कोणता? उत्तर, हत्ती। सर्वात मोठ्या हत्तीचे वजन सुमारे 12 टनापर्यंत असते। प्रश्न क्रमांक 13। सर्वात मोठा उडणारा पक्षी कोणता? उत्तर, कोंडोर। दक्षिण अमेरिकेत आढळणारे हे एक गिधाड असून त्याच्या पंखाचा पिसारा 3 मीटरपर्यंत असतो। प्रश्न क्रमांक 14। सर्वात मोठा पक्षी कोणता? उत्तर, शहामृग। शहामृगाची उंची 2 मीटरपेक्षा जास्त असू शकते। त्याचे वजन सुमारे 150 किलो असते। प्रश्न क्रमांक 15। आकाराने सर्वात लहान असणारा पक्षी कोणता? उत्तर, फुलचुखा किंवा हमिंगबर्ड। चोचीपासून शेपटीच्या टोकापर्यंत या पक्ष्याची लांबी केवळ 6 सेंटीमीटर असते। प्रश्न क्रमांक 16। सर्वात मोठा अपृष्ठवंशीय प्राणी कोणता? उत्तर, स्क्विड। मृदुकाय गटातील हे प्राणी समुद्रात राहतात। प्रश्न क्रमांक 17। आपण नेहमी पाहतो त्या वानरांना शेपूट असते, परंतु काही जातींच्या वानरांना मात्र शेपूट नसते, अशा जाती कोणत्या? उत्तर, गोरिला, चिंपांजी, गिबन आणि ओरँगुटान। प्रश्न क्रमांक 18। हरणांना सामान्यपणे शिंगे असतात, मात्र काही विशिष्ट जातीच्या हरणांना ही शिंगे नसतात, अशा जातीची हरणी कोणती? उत्तर, कस्तुरी मृग। प्रश्न क्रमांक 19। पेंग्विन हा पक्षी कुठे आढळतो? उत्तर, दक्षिण ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीवर पेंग्विन हा पक्षी आढळतो। पेंग्विनच्या काही जाती ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांच्या दक्षिण किनाऱ्यावरही आढळतात। प्रश्न क्रमांक 20। रेमोरा नावाचा मासा एक विचित्र पद्धतीचा अवलंब करून पाण्यात फिरत असतो, ती पद्धत काय आहे? उत्तर, चुषकाच्या मदतीने दुसऱ्या एखाद्या प्राण्याला चिकटून राहणे। या पद्धतीनं रेमोरा नावाचा मासा पोहत असतो। यासाठी देवमाशासारख्या एखाद्या मोठ्या प्राण्याची तो निवड करतो, कधी कधी तो कासवालाही बिलकतो। धन्यवाद।